सोलापूर महानगरपालिकेचं 1075 कोटींचं अंदाजपत्रक सोमवारी प्रभारी मुख्य लेखापाल तथा उपायुक्त विद्या पोळ यांनी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे सादर केलं. येणाऱ्या आर्थिक वर्षात 5% करवाढीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सोलापूर महापालिकेच्या लोकप्रतिनिधींची मुदत मार्च 2022 मध्ये संपली, त्यामुळे त्यानंतर महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू झाली. यामुळे सर्व अधिकार प्रशासक तथा आयुक्तांना देण्यात आले. लोकप्रतिनिधी असताना प्रशासकीय अंदाजपत्रक महापालिका आयुक्त हे स्थायी समितीकडे सादर करत होते. त्यानंतर स्थायी समितीचे सभापती महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभेत ते मांडत असत. त्यानंतर यावर चर्चा आणि सुधारणा होऊन महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये अंतिम मंजुरी देण्यात येत होती. परंतु सध्या प्रशासकीय राजवट असल्यानं सन 2023-24 अंदाजपत्रक हे महापालिकेचे प्रभारी मुख्य लेखापाल तथा उपायुक्त विद्या पोळ यांनी प्रशासक तथा आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे सोमवारी सादर केलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान या अंदाजपत्रकात महापालिकेतील सर्व विभाग प्रमुख, उपसमिती यांच्या आढावा बैठकीत आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येतील. त्यानंतर दिनांक 2 मार्च 2023 नंतर या अंदाजपत्रकाला प्रशासक तथा आयुक्त या अंतिम मंजुरी देणार आहेत. सन 2023-24 एकूण अंदाजपत्रक 1075,19,04,401 रुपयांचं सादर करण्यात आलं आहे. यामध्ये महसुली विभाग 655,20,04,401 रुपये, भांडवली विभाग 395,42,00,000 रुपये, तर कर्ज विभागाअंतर्गत 24,57,00,000 रुपयांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून 2023-24 या वित्तीय वर्षासाठीच आज जे अंदाजपत्रक आहे ते मी स्थायी समितीला सादर केलं. याच्यानंतर ते अंदाजपत्रक स्थायी समिती आणि त्यानंतर अंतिमतः सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर कायम होईल. या अंदाजपत्रकामध्ये साधारणपणे 677 कोटी रुपयांचं हे अंदाजपत्रक आहे. याच्यामध्ये भांडवली बाजू म्हणजे ज्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्या मार्फत वेगवेगळ्या 20-22 प्रकारच्या योजनांखाली जे आम्हाला अनुदान मिळतं, तर ते असं अनुदान पकडून आणि भूसंपादनासाठी आम्ही घेणार असणारं कर्ज, असं कर्ज हे सगळं मिळून 1,075 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक हे 2023-24 या वर्षासाठीचं आम्ही सादर केलेलं आहे. याच्यामध्ये नागरिकांवरती मोठे नवीन कर न लादता जी काही कर आहेत तर त्यांची वसुली करण्याला प्राधान्य दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून मोठ्या सुविधा ज्या आहेत त्या शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये रिकरिंग एक्सपेंडिचर किंवा महसुली बांधील खर्च ज्याला आपण म्हणतो तो करण्याबरोबरच वेगवेगळ्या योजनांमधून केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानाच्या मदतीनं आणि सोबतच महानगरपालिकेचा हिस्सा त्याच्यामध्ये टाकून एक चांगल्या नागरी सुविधा सोलापूरकरांना देण्याचा प्रयत्न आहे. याच्यामध्ये आमच्या मनपाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सायकल वाटप ही एक वेगळी योजना आम्ही सादर करत आहोत किंवा घेत आहोत आणि यासोबतच एम कॅप किंवा अमृत अशा प्रकारच्या योजनांमधून पाणी पुरवठा ड्रेनेज असेल किंवा राष्ट्रीय हरित वायू प्रकल्पामधून हवेची गुणवत्ता सुधारणे या प्रकारचे प्रकल्प आम्ही घेतो आहोत आणि सोलापूर शहराला एक स्वच्छ सुंदर शहर बनवण्या बरोबरच मोस्ट लिवेबल सिटी बनवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान यंदाचं हे अंदाजपत्रक कोणतीही करवाढ अथवा दरवाढ नसलेलं आहे. मात्र मागील अंदाजपत्रकातील मान्यतेनुसार मिळकत करामध्ये 5% करवाढीची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. यामुळे पुढील आर्थिक वर्षात करवाढीचा बोजा नागरिकांवर पडणार असून या अंदाजपत्रकात शहरात होणारे 2 उड्डाणपूल, दुहेरी जलवाहिनी, अमृत 2.0 या महत्त्वपूर्ण योजनांसाठी महापालिकेच्या हिश्शापोटीही तरतूद करण्यात येत आहे. विविध योजनांसाठी महापालिकेचा हिस्सा म्हणून 20 कोटी रुपये, स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेचा हिस्सा 30 कोटी रुपये तरतूद करण्यात येणार आहे, असं महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी स्पष्ट केलं. सोलापूर शहर स्वच्छ, सुंदर
आणि राहण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न आहे. आरोग्यदायी जीवन, सुगम संचार, सार्वजनिक रस्ते आणि वाहतुकीच्या सोयी, मोकळ्या जागेचा विकास, परवडणारी घरं बांधण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना प्रोत्साहन, पर्यावरण संवर्धन, लोकांची क्रयशक्ती वाढवणं या बाबींचा अंदाजपत्रकात समावेश आहे. शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांचा सकारात्मक सहभाग अपेक्षित असल्याचंही पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी यावेळी स्पष्ट केलं. स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेचा हिस्सा एकूण 85 कोटी रुपये द्यायचा आहे. त्यापैकी 2023 अंदाजपत्रकात 30 कोटींची तरतूद करण्यात येत आहे. दरम्यान प्राप्त अनुदानावर जे व्याज आलं आहे ते महापालिकेनं वापरण्याची परवानगी शासनाकडे मागण्यात आली आहे. भांडवली शासन अनुदान 324.94 कोटी रुपये अपेक्षित आहे, असंही महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी बोलताना स्पष्ट केलं. सन 2022-23 अंदाजपत्रकात महसुली उत्पन्नाचं अपेक्षित उत्पन्न प्राप्त झालं नाही, यामुळे 192.91 लाख रुपये कमी म्हणजेच तूट आहे. महसुली जमामध्ये मान्य अंदाजे 1,744.87 लाख रुपये अपेक्षित होतं, मात्र सुधारित अंदाजानुसार 1,551.96 लाख रुपये आहे, त्यामुळे 192 कोटी रुपयांची तूट दिसून येते. महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये दरवर्षी महसुलीत तूट निर्माण होत आहे, त्यामुळं आर्थिक ओढाताण होत आहे. ही तूट भविष्यात सातत्यानं कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी यावेळी बोलताना सांगितलं. मालमत्ता कर विभागाकडून शहरात मिळकतकरांमध्ये विविध योजनांखाली सवलत दिली जाते, ती कायम ठेवण्यात आली आहे. यामध्ये डिजिटल पेमेंट, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमचा वापर, माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नी यांना मिळकतकराच्या सर्वसाधारण करामध्ये 100% सवलत, दिव्यांग मक्तेदारांना त्यांच्या मिळकतकराच्या 50% अथवा कमाल 5,000 रुपये सवलत दिली जाणार आहे. तर सोलापूर महापालिका शाळेतील इयत्ता 8वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे. दिव्यांग सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांगांना शासनाच्या सुधारित दरानुसार भत्ता अदा करण्यात येत आहे, असंही महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी यावेळी सांगितलं.